आज मी तुम्हाला खरवस करून दाखवणार आहे तर मला भेट आलेली आहे गाईचं दूध चिखाचं दूध पहिल्या दिवसाचंच मला घेऊन आले तर मी आता दाखवते कसं करायचं ते हे बघा किती छान झालं आहे ना जाळेदार मस्तपेकी बर्फीसारखा तर हे बघा हे दूध चिखाचं दूध आहे मला भेट आली ही एक वाटी घेते हां हे बघा आणि एक वाटी गूळ आणि दोन वाट्या दूध दूध निरस घ्यायचं पाणी घालायचं नाही हां गोकुळ दूध घ्या कुठलं दूध घ्या तरी पाणी नाही घालायचं त्याच्यात हे बघा आता हे घेतलं हे दोन वाट्याच्यात दूध वाटायचं हे बघा आणि हा एक वाटी गुळ खिसलेला आहे मी हा सगळा मिक्स करायचा खिसून का घेतला पटकन विरघळेल ना हे बघा ते बघा विरघळ आता डवळून घ्यायचं सारखं मग विरघळेल गुळ आता विरघळला जवळजवळ हा बघा हे बघा आता मी गाळून घेते का गाळून घेते एखादं कण असतं त्याच्यात राहिलेलं गुळाचं किंवा असेल कसं कण ते बघा आता आपण बघूया रात्री काय कण कसला हां गोळ्यात कसं शेडबीड असते ना हे बघा आता हे काढून टाकते आता कुकर घेतला त्याचं पाणी टाकलं त्याच्यावर जाळी ठेवली आणि हे भांडं ठेवले पण त्याच्यात विलायची टाकली विलायची पावडर आणि त्याच्यावर एक एक कप आपलं भांडं ठेवलं बघा घट्ट बसण्यासाठी ठेवलंय आणि त्याच्यावर झाकण लावायचं आणि तीन ते चार शिट्ट्या द्यायचं कुकरला दा। एकदम मस्त होतं आपलं खरवस खायला हे बघा झाल्या शिट्ट्या आता काढून दाखवायचं अरे वा हे बघा पाणी नाही काय नाही काय नाही एकदम कोरडा ना आपण पाणी नाही टाकले ना हे बघा आता हे साईडने आपण सोरीने सारखं कापून घ्यायचं बघा म्हणजे ना सारखं आहे बघा हे बघा छानपैकी ना मस्तच झालं हो आणि उलट न घेतली मी पातळ माझ्या घरातलं त्याने आता चौरस चौकोनी वड्या पाडते बर्फीसारख्या वड्या छानच झाल्या खरवस हे बघा अच्छा तुम्ही करून बघा हे बघा किती चांगलं झालं ना किती बघा पोकळ झाल्या तर खो उकडून दाखवतो मला असं खोलून ते बघा दाबलं तरी आजची बात त्याच्यात पाणी नाही कोरडं एकदम तुम्हाला दाखवते आतून किती छान झाले बघा हो ना बिलकुल पाणी नाही काय नाही मस्त झालं आहे बर्फीसारखा बघूनच खायसा वाटते तुम्ही अशा पद्धतीने खरवस करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या रेसिपीसोबत